कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी नमस्कार. नमस्कार अमृतरावजी, कुठे आहात आज तुम्ही? आज आता नेमका मी गावाकडून निघालो. अच्छा, गेल्या 2-3 दिवसापासून जवळपास जालनामध्ये देवान कमान एक आहे, हमंतर भोकर दळण. आज जालन्यामध्ये पण आम्ही बरेच जण आमची टीम आपली जळगाव, नंतर चोरवळ आहे, पटोड आहे, नंतर पाचोरा, असे 2-4 गावात आज 3-4 आपण जे काय आतापर्यंत कार्यक्रम करत होतो अमृत प्रकरण आणि कॉटन गुरु, असं असं वाटत कि मला आता हे जे आपलं जे फळ आहे समजा हे कुठतरी साध्य झाल्यासारखं वाटते. आणि या भागात ज्यावेळेस शेतकऱ्यांमध्ये खूप कार्यक्रम झाले आणि नंतर त्या शेतकऱ्यांना सर्व समजावून सांगण्यात आलं की बोंडसड बोंडाळी याबद्दल सांगितलं आणि पुढच्या वर्षी आपलं अमृत पॅटर्न आणि कॉटन गुरु प्रदर्शन शेत म्हणून इथं हजारो शेतकरी गावच्या गाव पण या भागात पुढच्या वर्षी होणार आहेत आणि हे नक्कीच आपल्यासाठी एक मोठी जमेची बाजू आहे. बरोबर आहे. आणि ते जे बीज आपण टाकलं होतं त्यावेळी 2018 ते आता एक छोटासा एक प्लांट म्हणून आता उभं आहे ना. आणि याला एक मोठा झाड आपण सारखं झालं. बरोबर आहे. आणि याला एक मोठा वट बियाण्यासारखं झालं. पेरलं महात उगवलं महा असा झालेला आहे. बस बस. आणि एक चांगला भावने एक चांगला भावने चांगला उद्देशाने आपण केला होता ना. बरोबर बरोबर आहे. आणि इकडं काय एवढी काय शेतकऱ्याची गर्दी होती नुसती आपल्या नावानं, समजा तुमची पण बरेच शेतकऱ्यांना आठवण केली. ते आपले ज्यावेळेस औरंगाबादला काही शेतकरी होते ना मॅरेथॉन मध्ये, ते शेतकरी आलेले, तुमचं खूप नाव घेऊ लागले. बरोबर. त्यांना कळून आणलं नाही म्हणले. पूर्ण किडनाचे विजय मस्के आपल्याला भेटले असतील काल, ते पण होते तिकडे. बरोबर. जालन्यामध्ये बोकरदेमध्ये बरोबर संघटनेचे अध्यक्ष वगैरे होते ते. आणि आता यावेळेस आपण आता आपण काही शेतकऱ्यांचं म्हणणं किंवा काही आता पेपरला पण आलं ना, तुम्ही म्हणता की नाही बोंडाळी आणि बोंडसड अलग आहे, ते अलग नाहीच. पहिलेपासून बोंडसडच आहे, परंतु हे जे लोक जे म्हणत होते की बोंडाळी आहे, हे बोंडाळी नाहीच. जर बोंडसड अलग असता, बोंडाळी अलग असता, तर मग आता या 15 दिवसातच काम होणार, मग या 2 वर्षात नाही दिसला का यांना, है की नाही? आणि आता ते कसं व्हायलं की त्याच्या अंगाकडे बोंडसड अलग रोग, बोंडसड अलग आहे म्हणाल, हे बोंडसड अलग नाही आहे. ते आपण काय आपण इकडे अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांनी तितका सिरियसली घेतला नाही, म्हणून आपण टेस्टिंग करून घेतली, रिपोर्ट सर्वांकडे पाठवला. न्यायानंतर जेव्हा गुजरात सरकारने आपल्याला बोलवलं आणि तिकडे त्यांचा जे ऑफिशियल रिपोर्ट बनला ना अमृतरावजी, त्याच्यानंतर यांच्या अॅटिट्यूड मध्ये खूप खूप फरक पडला आहे. कारण की आता सरकारकडून गोष्ट आली आहे. आणि आता मी काय म्हणलं की आपल्यामुळं आपण जे काय आपण जे काय म्हणत गेलो की नाही सुरुवातीपासून, बरोबर, ते बोंडाळी बोंडसड आता प्रत्येक दुकानदारा पुरता गिराय खूप हुशार झाला आता. आणि प्रत्येक याच्यात काय म्हणले की या ज्यावेळेस यांनी मान्य करायला पाहिजे की हे बोंडसड आहे म्हणून कृषी विभागानं, याच्यात काय व्हायला की दुकानदारापर्यंत गिराय खूप उशीर झाला आता. या भागात कोणीच म्हणले नाही बोंडाळी, सर्वजण शेतकरी बोंडसडच म्हणू लागले, है की नाही? आणि म्हणून यांनी काय करायला पाहिजे की आम्हाला काय म्हणणं नाही, ज्याशी बोंडाळी म्हणा तुम्ही काय म्हणा, पण आम्हाला याच्यावर औषध असणं महत्वाचं आहे. आणि या परिसरात मनीष भाऊ भयानक म्हणजे पावसानं खूप खूप असं काय थैमाळ माजवले आहे ना, आणि भरपूर शेतकऱ्याचं नुकसान पण झालेलं आहे यावर्षी इकडे. आणि फोटो दाखवतो पॅटर्नचे. हा तन्मय भाऊ थोडा फोटो डिस्प्ले करा ना. हा हे बघा, हॅलो, बोला अमृतरावजी. आपल्या पॅटर्न सर्वे जत्था काय प्लॉट आहात
त्याचाच फक्त चांगला आहे तर, आणि प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं पडले की अमृत पॅटर्न शिवाय कॉटन गुरु शिवाय पर्याय नाही. बरोबर आहे, तेच आपण त्यावेळी आणि आपण तेच ते म्हणत होतो की याला तुम्ही ओळखा पहिले आणि याचा तुम्ही उपाय शोधा आणि उपाय तुम्ही करून द्या, पण ते आपल्यालाच करावं लागलं मॅक्झिमम काम ते त्याच्यामध्ये. पण याच्यामुळं काय होईल की आता एवढाने मोठे हे जे हात शास्त्रज्ञ आहेत की नाही, हा याच्यावर भरपूर शेतकऱ्याचा भरोसा आहे, आणि शेतकऱ्याचा भरोशाला कुठेही तडा नाही बसला पाहिजे, आणि म्हणूनच बरोबर अचूक उत्तर असून अचूक आपण औषध याच्यावर मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे, तरच त्या कृषी विभागावर किंवा शास्त्रज्ञावर शेतकऱ्याचा भरोसा राहील, आणि त्या भरोसा राहणार नाही ना. नाही राहणार. बरोबर आहे, आणि ते राहणं आपल्याला पण पाहिजे बरोबर की ते राहायला पाहिजे, दुसरे जाणार कुठे शेतकरी, पण ते ते राहण्यासाठी शेतकरी ती काय अडचणी आहे ते तरी आपण बघायला पाहिजे. तर हे आहे कोनसडचा दाखला, ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. 7 ऑक्टोबर विश्व कापूस दिवस, त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही बोनसर आणि बोंदडी याच्याविषयी अजून स्पष्ट माहिती आपल्याला देणार आहोत. अमृतावजी देशमुख राहणार त्या कार्यक्रमामध्ये, आणि तुम्हाला जे तुमचे प्रश्न असतील अगोदर तुम्ही पाठवून द्या. या कार्यक्रमामध्ये आम्ही एक स्पष्ट निर्देश देणार की बोनसड काय आहे, कसं ते येत आहे, किती दिवसाची सायकल आहे, आणि त्याचा एक प्राथमिक उपाय काय होऊ शकते. अजून एक दोन फोटो दाखवा तन्मय भाऊ. आता पाने पिवळं पडत आहे आणि ते तर पावसामुळे जे अडचण होती. दुसरा फोटो आहे का आपला, पाने पिवळं पडत आहे झाडाची. हा अमृतावजी, या क्षेत्रामध्ये पण हेच प्रॉब्लेम आहे जे आपण विदर्भ मध्ये बघितलं होतं. तर याचा उपाय काय काय सांगू शकाल, इमिडिएट उपाय? आता तर वातावरण थोडा चांगला झालेला आहे. आता मनीष भाऊ, मी पाहिले की आता ज्या वेळेस जळगावमध्ये कार्यक्रम झाले, जालन्यामध्ये पण भरपूर कार्यक्रम झाले, प्रत्येक शेतकऱ्याच्या तर शेतात हाच प्रॉब्लेम आहे जास्तीत जास्त, कारण जास्त पाऊस झाल्यामुळे जास्त ज्या वेळेस आवडलं असते त्याची आर्द्रता नाही, आणि त्या वेळेस जे काय मुळा जे असते त्या जमिनीमधलं ते अन्नद्रव्य कमी देते, कारण ते काय होते की जी मुळा वर येतात ना पांढऱ्या मुळा, त्याला श्वास घ्या जमत नाही, आणि घ्या जमत नसल्यामुळे जे काय अन्नद्रव्य ते द्यायचं आहे पानाद्वारे पानाला बोंडाला फुलाला ते येतात, जीव यालाच भारी पडत असल्यामुळे त्याचं 80% अन्नद्रव्य देणं कमी होते, बंद होते ना, आणि नंतर मग अशी प्रॉब्लेम येते. तर आणि आता आता उघाड जर सुरू झाली की लगेच आता कापसा पण सुधारतील, म्हणून याच्यासाठी काय करतो की आपण M40 ची शिफारस केली आहे, जसं की मोनोक्रोटोफास आसाटाप आणि पांढऱ्या मासासाठी आसिटामा, आणि M40 ची अशा याच्यावर जर फवारणी केली तर निश्चितच पानगळ थांबू शकते. काही भागात कसं आले की पानावरती एक तपकिरी कलरचे डॅश डॅश पडायले, ते पात्यावर पडते तर आणि पानावर पडते तर हे रोग एवढा खराब आहे की पूर्णतः पान गळून जाते. तर याच्यासाठी मग ते आसाटाप, मोनोक्रोटोफास, आसिटामा प्राइड आणि ब्ल्यू कापर आणि स्टेप्टोसायक्लिन फवारणी घ्यायची. आता काही काही पानं आता खूप हिरवे चांगले वाटत वरून, पण आतून एक पांढरी बुरशी आहे त्याच्यावर, त्याच्यासाठी या तिन्ही औषधासोबतच एक M45 किंवा एखादं भारीच औषध थोडस नेटिव किंवा एखादं आणखीन दुसरे एखादं चांगलं औषध एक बुरशीनाशिक फवारणी केली तर निश्चितच हा रोग कमी होते. बरोबर, आणि हे खूप गरजेचं आहे कमी करून घेणं, कारण हे वाढलं नाही पाहिजे. आता वातावरण चांगलं आहे तर ऍटलीस्ट आपण वेळेवर दवाई करून घेतली, पानं गळाले समजा तर त्या कापसाचं वजन येणार नाही, क्वालिटी पण राहणार नाही त्या कापसाची, आणि त्याच्यावरती व्यस्त अवस्थेत कचरा पण खूप प्रमाणात होईल ना, आणि म्हणून हे फवारणी करणं गरजेचे आहे. हा हे गरजेचं आहे. दुसरा एक प्रश्न होता की शेंडे खोडणे किती योग्य आहे? थोडासा लांब प्रश्न आहे, तर आपण हा आपला नेक्स्ट कार्यक्रम मध्ये त्याला घेऊ, कारण की तुम्ही पण थोड्या रेंज मध्ये, हा तुम्ही रेंज मध्ये असाल ना तेव्हा आपण फोटोने त्याला समजू शकतो आणि व्हिडिओने समजू शकतो की शेंडे खोडणे किती महत्वाचे आहे. हा प्रश्न दुसऱ्या 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 कार्यक्रमात घेऊ. हा आपण नक्की पुढच्या कार्यक्रमामध्ये घेऊ. आणि अमृतरावजी, तुमचा जे पण आताचं जे अनुभव आहे ना, तुम्ही जे फिरला आहात ते तुम्ही नक्की आम्हाला पाठवा. खूप साऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, ज्यांना तुम्ही भेटला आहात त्यांना, आणि ज्याला तुम्ही नाही भेटू शकला त्यांना पण आपण फायदा करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला खूप खूप शुभकामना, आमच्या खूप मेहनत तुम्ही करत आहात
आणि स्वतः या परिस्थितीमध्ये कोरोना काळ मध्ये पण आपण स्वतः जाऊन शेतामध्ये जाऊन आपण शेतकऱ्यांची भेट घेत आहात त्यांच्या फायद्यासाठी. तुमचा काही फायदा याच्यामध्ये नाहीये, काही आर्थिक तुमचा लाभ नाहीये, तरी पण तुम्ही करत आहात. खूप खूप शुभकामना तुम्हाला कॉटन गुरुची, आणि कुठेही आमची गरज वाटली तर आम्ही आहोत. मनीष भाऊ भाऊ बोला ना. मनीष भाऊ, मोबाईलच्या भयानक फायदा आहे असं नाही, खूप फायदा आहे मला. जे समाधान मिळालं या लोकांसोबत काम करायचं, याचं उत्पन्न वाढायलं, या मार्फत याचं उत्पन्न वाढायलं, तुमच्या मार्फत समजा कापसाला भाव जास्त भेटायले, आणि हे लय मोठं समाधान आहे ना हे माझ्यासाठी. समाधान भेटायला मला. नाही नाही, आम्ही पण त्याच्यासाठी धडपड करतोय की प्रायव्हेट बाजारमध्ये शेतकऱ्याला 44-45 भाव मिळणार आहे, आम्ही भावामध्ये 58 भाव मिळणार आहे. कसे ते आम्ही भाव पूर्णपणे शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, याच्यासाठीच हे धावपळ चालू आहे.